बीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. रवींद्र भोयर करणार काँग्रेसमध्ये प्रवेश. भोयर यांची काँग्रेस उमेदवार होण्याची शक्यता. नागपूरच्या कोराडी परिसरात तवेरा पलटी झाल्याने एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. आणि शहरात 2 ठिकाणी आग लागल्याची घटना. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. आता भाजपमध्ये फूट पाडून दोन्ही मंत्र्यांनी भाजपचे नगरसेवक रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसची उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. छोटू भोयर सोमवारी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपची संख्याबळ जास्त आहे. भाजपने प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा केला आहे. मनपासह नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुका डोक्यावर आहेत. अशा स्थितीत बावनकुळे यांच्यासह भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवेल यात शंकाच नाही. त्यामुळेच काँग्रेसकडून उमेदवारीसाठी कोणीही विशेष रस घेत नाही. राजेंद्र मोळक यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली होती, मात्र उमेदवारी निश्चित करण्यासाठी झालेल्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी मोळक यांच्या नावावर विशेष भर दिले नाही. आज रवींद्र भोयर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला त्याचा फायदा होणार नसला तरी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत रवींद्र भोयर यांच्या आगमनाचा फायदा काँग्रेसला होणार आहे, जी भाजपसाठी चिंतेची बाब आहे. नागपुरात कार अनियंत्रितपणे उलटून कार मेकॅनिक ठार तर चालकासह त्याचे 5 मित्र जखमी झाले. शनिवारी रात्री कोराडी रस्त्यावर हा अपघात झाला. मृत रितेश देशमुख हा मेकॅनिक आहे. रितेश आणि त्याचे मित्र बुटीबोरीत तर अफजल मानकापूर येथे राहतात. दुरुस्ती व विक्रीसाठी रितेश आणि त्याचे मित्र यांच्याकडे दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी गाड्या सुधारण्यासाठी आणि विक्रीसाठी आल्या होत्या. याच संदर्भात रितेश त्याच्या मित्रांसह अफजल कडे आला होता. सर्वजण गाडीचे पार्ट घेण्यासाठी गांधी बागेत गेले. तेथून खरेदी करून ते तवेरा मधून परतत होते. ही तवेरा पण रितेशकडे दुरुस्तीसाठी आली असून अफजल गाडी चालवत होता. रात्री 10:15 सावनेर हाईट येथील डॉमिनोज समोर अफजलचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. या धडकेत तवेरा अनियंत्रित होऊन रस्ता दुभाजकाचे रेलिंग तोडून पलटी झाली. या अपघातात सर्वजण जखमी झाले. रितेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. नागपूर शहरातील गोकुळपेठ येथील इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट्सच्या दुकानात आणि नारी रोडवरील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात आली. पहिली घटना गोकुळपेठ येथे शनिवारी रात्री 12:50 सुमारास घडली. जयश्री इलेक्ट्रिकल नावाच्या दुकानाला आग लागली. या आगीत LCD, होम थिएटर व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या सिव्हिल लाईन्स आणि त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. तर दुसरी घटना रविवारी दुपारी 4:30 नारी रोड पॉवर ग्रीड चौक कडू लेआउट येथे घडली. घरमालक राजा कैथवास यांच्याकडील भाडेकरू श्याम मांडवे यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मांडवे यांच्या घरातील कूलर, कपडे, कागदपत्रे व इतर साहित्य जळून खाक झाल्याने 30,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. अमरावती येथील हिंसाचाराच्या वेळी जनतेला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले त्यावर उत्तर देताना महाराष्ट्रात जाणीवपूर्वक अराजक निर्माण केले जात आहे, असा आरोप महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान केला आहे. 12 तारखेला आपण बघितलं की अशाच प्रकारचा एक मोर्चा हा अमरावतीमध्ये निघाला. पहिल्यांदा तर याला परवानगी होती की नव्हती, होती तर किती लोकांची परवानगी होती, ती कोणी दिली होती, ज्यांनी परवानगी दिली त्यांनी काय विचार करून दिली होती, याची ही चौकशी झाली पाहिजे. आणि हा मोर्चा झाल्यानंतर परतीच्या वेळी समाजकंटकांनी ज्या प्रकारे दुकानं टार्गेट केली, लोकांना टार्गेट केलं,
आणि याच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट दिसते की यातनं दंगा घडवायचा होता म्हणूनच एका विशिष्ट समाजाची किंवा धर्माची दुकानं आणि व्यापारी यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात अमरावतीची परिस्थिती बिघडली. 13 तारखेला जी घटना घडली ती 12 तारखेच्या घटनेची रिॲक्शन होती. बघा, बाळासाहेब ठाकरेंचा फलक फडकवणारे कोण होते तुम्हालाही माहिती आहे आणि ते किती होते हे तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळे कशाला असले प्रश्न विचारता. फक्त एवढंच आहे की ही संपूर्ण जी काही घटना आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की 13 तारखेची घटना कुठल्या पक्षाची नव्हती, 13 तारखेची घटना ही 12 तारखेची रिॲक्शन होती. आणि हो, 13 तारखेच्या करता भारतीय जनता पक्षाने अमरावती बंदची हाक दिली होती. हो, आम्ही दिली होती ती हाक, आम्ही ते डिनाइज करत नाही, 100% दिली होती. आणि का करणार नाही, जर अशा प्रकारे लॉलेसनेस असेल आणि काही लोक जर अमरावतीमध्ये एका विशिष्ट समुदायावर जाऊन त्यांची दुकानं तोडफोड करत असतील तर आम्ही भारतीय जनता पक्ष चूप बसू शकत नाही. आम्ही मसानगंजला गेलो होतो, तिथे एक महिला मला भेटली, तिने सांगितलं की माझा मुलगा जो आहे हा आपली गाडी आत ठेवत होता कारण मॉब येत होता, गाडीची तोडफोड होईल म्हणून त्याला बाहेर पोलिसांनी काढलं आणि काढून त्याला घेऊन चालले होते. मी त्यांना हातपाय जोडले तर त्यांनी सांगितलं काही नाही, आम्ही पोलिसांना नेतो आणि मग याला सोडून देऊ, आणि नंतर नेऊन त्याच्यावर 307 लावले. आता त्याच्यावर 307 लावण्याकरता काही मटेरियल आहे का? तो 307 हा फार मोठा गुन्हा आहे, याच्यामध्ये शस्त्र असले पाहिजेत, याच्यामध्ये हल्ला झाला असला पाहिजे, त्या हल्ल्यात जखमी असला पाहिजे, जखमी झालेला माणूस मरेपर्यंत जखमी झाला पाहिजे, असं काहीच नाही आहे, पण त्याला अरेस्ट करण्यात आली आहे. अशा प्रकारे अनेक लोकांवर एकतर्फी केसेस या ज्या लावणं चाललेलं आहे, आणि मग आज बेल घेतली की उद्या पुन्हा केस लावायची, उद्या बेल घेतली की परवा पुन्हा केस लावायची, टार्गेट करून याद्या तयार करून, म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 3 दिवसाचं अधिवेशन हे अन्यत्र होतं की अशांती ही कोणाच्याच भल्याची नसते, शांतताच प्रस्थापित झाली पाहिजे, कुठेही दंग्यांनी कोणाचाही फायदा होत नाही, त्यामुळे आम्ही पुढे जाऊन तुम्हाला मदत करायला तयार आहोत. पण अशा प्रकारे राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई जर करत असतील तर या कारवाईचा आम्हाला निषेध देखील करावा लागेल, विरोध देखील करावा लागेल. आणि म्हणून आम्ही हे ठरवलं आहे की अशी जर एकतर्फी कारवाई होत राहिली तर भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे जेल भरो आंदोलन करतील. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. एसटी महामंडळाच्या आंदोलनाला जाणीवपूर्वक प्रचार करून आगीत तेल टाकण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे असा आरोप महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. एसटी बसच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्ष हा ते पेटवण्याचा प्रयत्न करतो ते उघड उघड आहे. खरं म्हणजे ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकतायत, त्यांनी आता एसटीवर मात्र बोलण्याचा अधिकार त्यांना काही नाही. एसटी कामगारांच्या हिताची जपवणूक महाविकास आघाडीनं आतापर्यंत केलेलीच आहे. अजूनही आमचे परिवहन मंत्री त्यांच्याशी चर्चा करतायत, काहीतरी मार्ग निश्चित काढतील.
वाढत्या महागाईमुळे काँग्रेसने पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निदर्शने सुरू केली असून महाराष्ट्रातील कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीने भाजपच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच गॅस दराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यावेळी महागाई कमी करण्यासाठी रस्त्यावर रॅली काढून जनतेचे लक्ष वेधले. आपल्याला लक्षात असेल की डिझेल, पेट्रोल आणि गॅसची ही कृत्रिम दरवाढ. आज डिझेलचे भाव आपण पाहिले तर 22 रुपये लिटर आहे आणि 30 रुपये पेट्रोलचे. केंद्र सरकारने शेष वाढवून कोरोनाच्या महामारीच्या नंतर आर्थिक जी कमजोरी या देशामध्ये आली त्याच्यामध्ये पुन्हा ह्या महागाईच्या जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढवून भाजपने देशाच्या जनतेचे खिसे कापण्याचं काम सुरू केलेलं आहे. अजूनही 60 रुपये पर लिटर डिझेल आणि पेट्रोलवर केंद्र सरकार शेषच्या रूपानं जनतेच्या खिशातून लुटते आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी आम्ही वॅट कमी करून आम्ही राज्याच्या त्या त्या जनतेला मदत करण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकारने केलेला आहे. राज्य सरकारलाही सुद्धा काँग्रेसच्या वतीनं विनंती करण्यात आली की राज्य सरकारने पण वॅट कमी करावे आणि त्या पद्धतीनं राज्याच्या जनतेला दिलासा द्यावा. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार भलेही स्वतःला शेतकऱ्यांचे समर्थक म्हणवत असेल पण राज्य सरकार शेतकऱ्यांची दुजाभाव करत आहे. राज्यातील अनेक जिल्हे अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाले मात्र शेतकऱ्यांना जी मदत मिळायला हवी होती त्यापासून ते अद्यापही वंचित आहेत असा आरोप भारतीय जनता शेतकरी मोर्चाचे अध्यक्ष आनंद राऊत यांनी एका पत्र परिषदेत लावला. बघा, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नावाने सरकार 2 वर्ष स्थापन झाले. खऱ्या अर्थाने हे महाविकास आघाडी सरकार नसून महाभकास आघाडी सरकार आहे. हे अत्यंत कुटारड सरकार आहे. आपणच पाठीमागे काय बोललो आणि सत्तेवर आल्यानंतर काय करायचं याचा विसर यांना टोटली पडलेला आहे. यांनी असं म्हटलं होतं की आम्ही जर सत्तेमध्ये जर आलो तर शेतकऱ्यांना किमान 25 ते 50 हजार रुपये हेक्टरी मदत देऊ. पण आता एवढी मोठी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, फडणवीसांचं ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला सरसकट NDRF निकषाच्या 3 पट मदत सरकारने देण्याचं काम केलं. एवढंच नाही तर 2 हेक्टरपर्यंत ही मदत होती आणि त्याच्यानंतर जे रेग्युलर शेतकरी होते त्यांना 50 हजाराचं कर्ज माफ करण्याचा GR 2019 GR तो होता आणि त्याच्यावर अंमल पण झाला. पण या लोकांनी स्वतःच बोलायचं आणि जेव्हा शेतकरी संकटात आल्यानंतर केवळ 10 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला यांनी पानं पुसलेली आहे. एवढंच नाही तर शेतकरी आमचा संकटात असताना या महाराष्ट्रामधल्या 44 लाख शेतकऱ्यांकडे जे वीज जोडणीचं कनेक्शन आहे त्याच्यापैकी किमान 7 ते 8 लाख शेतकऱ्यांचं कनेक्शन कापण्याचं महापाप यांनी केलं. एवढंच नाही तर या 22 तारखेच्या नंतर सरसकट लाईन कापण्याचा आदेश यांनी काढलेला आहे अशी माहिती आहे आणि त्याच्यामुळे मोठा आक्रोश या महाराष्ट्रामधील जनतेमध्ये आहे आणि एकीकडे मदत तर केलीच नाही पण जनतेच्या कमरेमध्ये लाद घालून त्यांना देशोधडीला आणण्याचं महापाप या सरकारच्या माध्यमातून होत आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.